गणेश फेस्टिवल 2018 अंतर्गत आयोजित स्पर्धेत रविवारी महिलांसाठी पाककला स्पर्धा घेण्यात आली. उपवासाची थाली या पाककला स्पर्धेत एकूण 35 महिलांनी सहभाग घेतला होता. यावेळी वरीच्या तांदळाची भाकरी, शेंगदाण्याची उसळ, शिंगाडा थालीपीठ, उपवासाचा डोसा, राजगिरा वडी, बटाटा बर्फी, शेंगदाणा चिक्की, उपवासाचे आप्पे, सरबत अशा विविध पदार्थांची परिपूर्ण उपवासाची थाली पाहण्याची आणि आपली पाककला कौशल्य सादर करण्याची संधी महिलांना मिळाली. महिलांनी महिलांसाठी श्री राजमाता महिला सोसायटी आणि श्री भक्ती महिला सोसायटीच्या माध्यमातून सदर स्पर्धा घेण्यात आली. विविध उपवासाचे पदार्थ घरातून तयार करून आणले होते. कृती व साहित्य लिहून पदार्थांचे सुंदर सादरीकरण करत महिलांनी स्पर्धेत भाग घेतला. स्पर्धेबरोबरच मनोरंजन म्हणून ज्ञानमंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. नृत्य, नाटक आणि संगीत या कलांचे सादरीकरण करत विद्यार्थ्यांनी रसिकांचे मनोरंजन केले. रुपाली जनाजी यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी डॉक्टर मीना पाटील, स्मिता आर्य, शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक तसेच पालकवर्ग उपस्थित होते. लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड 23वी वर्ष, असंख्य ग्राहक, भागधारक, हितचिंतक यांचे शतशः आभार. नातं 23 वर्षांच्या विश्वास अन सचोटीचं. स्थापना 31 ऑगस्ट 1995. सर्वत्र 217 शाखा. ठेवी 4000 कोटी. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, दिल्ली येथे कार्यरत. लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. रजिस्टर ऑफिस, गुरुवार पेठ, टिळकवाडी, बेळगाव. टोल फ्री क्रमांक 1800-212-4050. सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.